आता बातमी आहे राजकीय गोटातून। अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गट आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं जाहीर वक्तव्य केलं होतं। मात्र आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून पहिली राजकीय तडजोड केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार असल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली। शिवसेनेतल्या फुटीनंतर प्रथमच पोटनिवडणूक होते, त्यामुळे अंधेरीतल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपनं रणनीती आखल्याची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे सध्या आपल्यासोबत आहेत। मनीषा ताई, खरं तर शिंदे गटाकडे पक्षाचं चिन्ह नाहीये, ते कोणत्या ही पक्षामध्ये विलीन झालेल्या नाही आणि पक्षासंदर्भात अजून निर्णय यायचा, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भाजप लढणार असं आता म्हटलं जात। अत्यंत योग्य असं तुम्ही बोललेलं आहात, कारण शिंदे गट आतापर्यंत म्हणतोय की आम्हीच शिवसेना, आणि मग आपल्यातला एक सदस्य जर का आता ते वारले आहेत तर त्यांच्या घरातले कुटुंबीय किंवा कोणी जेव्हा उभे राहतात तर एक राजकारणातली एक शिष्टाचार आहे किंवा एक प्रथा आहे की अशा वेळा ही निवडणूक बिनविरोध केली जाते। परंतु हे जे भारतीय जनता पार्टीचा मुरजी पटेल आणि त्याची पत्नी हे खोटं जात प्रमाणपत्र मिळवून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आले होते, त्यांच्या जात प्रमाणपत्राला शिवसेना उमेदवारांनी मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती, ते खोटे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आणि दोघांचे नगरसेवक पद रद्द झाले होते। ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, दोघांचे नगरसेवक पद रद्द झाले होते। असे खोटे काम करणाऱ्यांना आता जनता निवडून देईल का? मागच्या विधानसभा निवडणुकीत युती असताना भाजपाने बंडखोरी करायला त्यांना प्रोत्साहन केले होते आणि आता याच उमेदवाराला परत उभं करतात, म्हणजे हा शिंदे गटाचा मोठा पराभव म्हणजे निवडणुकीच्या लढाईत उतरायच्या अगोदरच, कारण त्यांच्याकडे चिन्ह नाही आणि चिन्ह नाही तर शेवटी त्यांना आता कमळावर लढावं लागणार आहे। नक्कीच परीक्षा ताई, आपल्यासोबत आता भाजपचे नेते राम कदम सुद्धा जोडले गेलेले आहेत। रामजी, सध्या शिंदे गटाकडे स्वतःचं असं चिन्ह नाहीये, त्यामुळे भाजप आता ही निवडणूक लढते, ही एक राजकीय तडजोड मानली पाहिजे का? नाही, या संदर्भातला सर्व अधिकार माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि माननीय आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे, त्यामुळे जो विषय त्यांच्या अधिकार कक्षेतला आहे त्या विषयावर मी भाष्य करणं योग्य नाही। पण एक मात्र नक्की सांगतो की कोण निवडणुका लढेल, कशा पद्धतीने लढेल याच्यावर जरूर चर्चा होईल, पण एक मात्र नक्की या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी भाजप शिवसेना, शिवसेनेचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे जो खऱ्या अर्थाने शिवसेना आहे त्याच गटाचा त्या ठिकाणी विजय होईल, हे मात्र 100% निश्चित। रामजी, खरं तर आता मनीषा कायंदे सुद्धा काही वेळापूर्वी आपल्या सोबत होत्या, त्या म्हणाल्या की अंधेरीतली ही जागा शिवसेनेनं जिंकली होती आणि एक शिष्टाचार म्हणून बिनविरोधी निवडणूक होणं अपेक्षित होतं। या अगोदरच्या कोणत्या निवडणुकीमध्ये त्यांनी अशा प्रकारचा शिष्टाचार पाळला? एक उदाहरण दाखवा। आता जेव्हा त्यांना कळते की पराभव अटळ आहे त्यावेळेस सारा शिष्टाचार आठवतो, यावेळेस त्यांनी अगोदरच एक उदाहरण दाखवावं। रामजी आपल्या सोबत सध्या त्या जोडलेल्या आहेत, मनीषा ताई तुम्ही काय उत्तर द्याल याला? काय कळा ना, पंकजाताई मुंडेंच्या समोर शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता। राम कदमजी, आम्ही आपल्याला सांगू इच्छिते की थोडस आठवा, असे अनेक उदाहरणं आहेत दोन्हीकडनं झालेली आहेत, असं नाहीये। हा जो शिष्टाचार आहे अनेक पक्ष पाळतात की तुम्ही आणि आम्ही सोडून द्या, अनेक पक्षांमध्ये अशा प्रथा आहेत की एखादा सदस्य गेल्यानंतर ठीक आहे 2-4 वर्ष कधी कधी 1-2 वर्षच राहिलेलं असतं, परंतु आता असं आहे की शिंदे गट निवडणुकीच्या रणांगणात उतरायच्या अगोदरच त्यांना आता त्यांची गोची झालेली आहे आणि ही गोची त्यांची सगळीकडे होणार आहे, कारण हे चिन्हांच्या बाबतीत रामजी, खरं तर आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप ही निवडणूक लढते का? शिष्टाचार ज्यावेळेस श्रीमान उद्धव गटाचे लोक म्हणत असतील तर त्यांना शिष्टाचार आम्हाला 2019 देखील आठवण द्यावा लागेल। दाखवला मोदीजींचा फोटो, मागितली मोदीजींच्या नावानं, बाळासाहेबांच्या विचारांच्या नावानं मात्र, पण मांडीवर जाऊन बसले श्रीमान शरद पवार आणि राहुल गांधींच्या शेजारी, तर त्याच्यामुळे शिष्टाचार या गोष्टीवर चर्चा होऊ शकते, पण आपण जसं वागू
त्याच पद्धतीने समोरचे लोक देखील वागत असतात हे उद्धव गटाच्या नेत्यांनी आणि त्या पक्षाने विसरले रामजी। त्यामुळे आता ही अंधेरीतली पोटनिवडणूक कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मनीषा कायंदेजी आणि धन्यवाद राम कदम तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।